अपन बीटरूट कोशिंबीर बघणार आहोत त्याच्यासाठी मी इथे हे एक बीट घेतलेलं आहे आणि त्याची मी साल काढून घेतलेली आहे। आता मी हे किसून घेणार आहे। हे मी असं बीट हे किसून घेतलेलं आहे। हे मी असं आता एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता यात मी अगदी थोडी साखर टाकणार आहे, एकदम किंचितशी साखर टाकली। त्यानंतर हे चवीनुसार मीठ टाकलं। हे आहे शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे, ते एक चमचा घेतलेलं आहे मी। ते मी टाकलं तर हे ऑप्शनल आहे, शेंगदाण्याचं कूट जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल। मी छोटा एक चमचा हे दही टाकलं। दही किंवा तुम्ही यात अर्धा लिंबाचा रस पण टाकू शकता। आणि जर दही किंवा लिंबू नसेल तर तुम्ही ही कोशिंबीर आहे ही अशी पण दही आणि लिंबू न टाकता केली तरी पण छान लागते। यात मी थोडीशी ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली। आता कोथिंबीर आणि यात हिरवी मिरची पण तुम्ही टाकू शकता, पण हिरवी मिरची जर लहान मुलं खाणार असतील तर हिरवी मिरची टाकू नका। मी यात हिरवी मिरची टाकलेली नाही आहे, फक्त कोथिंबीर टाकली। आणि हे सगळं असं मिक्स करून घेणार आहे। आता मीठ जे आहे ते तुम्ही अगदी कोशिंबीर ज्यावेळेस तुम्ही बनवतात म्हणजे खायच्या वेळेस अगदी मीठ टाका, कारण मिठामुळे कसं पाणी सुटतं। त्यामुळे मीठ अगदी कोशिंबीर ज्यावेळेस तुम्ही आत्ता म्हणजे खायला घेणार आहे त्याच्या अगोदर एक दोन मिनटं तुम्ही यात मीठ टाका। इथे मी तडका पॅनमध्ये अगदी एक टीस्पून तेल टाकलेलं आहे आणि हे आपलं जे बीट आहे याच्यामध्ये हे असं हे मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित असं मिक्स करून ठेवलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे। आता या तेलात मी हे अगदी क्वार्टर टीस्पून मी मोहरी घेतलेली आहे, क्वार्टर टीस्पून जिरे आणि चिमूटभर अगदी हिंग घेतलेलं आहे, हे टाकलं। आणि ही जी फोडणी आहे ही फोडणी मी या कोशिंबीरमध्ये ओतणार आहे। तर ही फोडणी मी यामध्ये अशी मिक्स करून घेणार आहे। मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि अशी आपली ही बीटरूट कोशिंबीर तयार झाली। अतिशय पौष्टिक अशी ही कोशिंबीर तुम्ही नक्की बनवून बघा, अगदी झटपट होते आणि अतिशय पौष्टिक आहे। त्यामुळे नक्की ही बीटरूट कोशिंबीर तुम्ही नक्की ही बनवून बघा। जी कोशिंबीर आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता, म्हणजे यामध्ये मिरची टाकू शकता जर आवडत असेल तर, किंवा यामध्ये मी दही टाकलेले दह्याऐवजी तुम्ही लिंबू टाकू शकता, किंवा दही आणि लिंबू स्किप करून पण तुम्ही ही कोशिंबीर बनवू शकता। आता मी याला फोडणी दिलेली आहे वरून जिरे मोहरीची, तुम्ही अगदी याला नाही फोडणी दिली म्हणजे तडका नाही दिला तरी पण ही कोशिंबीर चवीला अतिशय छान लागते। बीट हे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे, त्यामुळे अशी ही पौष्टिक अशी कोशिंबीर नक्कीच जेवणात बनवून बघा।